नमस्कार मी प्राध्यापक बालाजी गाडे आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा शेतीविषयक विचार हा विषय घेऊन मी समोर लाईव्ह आहे कारण बाबासाहेबांचा शेती संदर्भातला दृष्टिकोन लोकांपर्यंत म्हणावा त्या पद्धतीनं प्रकाशात आला नाही आणि हा दृष्टिकोन आपल्यापर्यंत प्रकाशात आला पाहिजे ही माझी अपेक्षा होती म्हणून हा विषय घेऊन मी आज आपल्यासमोर आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपण दलितांचे कैवारी या संकल्पनेमध्ये इतकं बांधून टाकले की त्याच्या पलीकडे आपण बाबासाहेब आंबेडकर समजून घ्यायला तयार नाही आहेत आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांना दलितांचे कैवारी ही ओळख न ठेवता भारताचे ही खऱ्या अर्थाने त्यांची ओळख झाली पाहिजे यासाठी दृष्टिक्षेपात न आलेला एक मुद्दा आपल्यासमोर आणण्याचा मी आज प्रामाणिक प्रयत्न करतोय बाबासाहेब आंबेडकरांनी सामाजिक न्यायाबरोबरच शेतकऱ्यांच्या संदर्भानं अत्यंत महत्वाचं काम केलेलं आहे जे आपण समजूनच घ्यायला तयार नाहीत शेती आणि शेतकरी जगला तरच सामाजिक न्याय प्रस्थापित होऊ शकतो कारण सामाजिक न्यायाला आर्थिक जोड जर लागली नाही आणि या भारतातला सत्तर टक्के सामान्य सर्व जातीतला शेतकरी वर्ग हा जर स्वावलंबी झाला नाही अथवा आर्थिक स्थैर्य त्याच्याकडे आलं नाही सामाजिक न्याय ही कागदावरची संकल्पना होईल असं बाबासाहेबांचं म्हणणं होतं म्हणून शेतीचा प्रश्न हा त्यांना अत्यंत महत्त्वाचा वाटायचा म्हणून शेती आणि शेतकऱ्यांच्या संदर्भानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाचं काम केलं भात भारतीय शेतकरी कामगार पक्षाची त्या संदर्भानं स्थापना ले ले असेल अथवा शेतकऱ्यांची केलेले मोर्चे असेल असे अनेक महत्त्वाची कामं हो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली यामध्ये शेतकऱ्यांकडून केल्या जाणारा जो शेतसारा आहे त्या शेतसाऱ्यावरती बाबासाहेबांनी त्या कालखंडामध्ये आघात केला कारण ब्रिटिशांचं शासन तत्कालीन काय परिस्थितीमध्ये भारतावरती होतं आणि ब्रिटिश सरकार शेतकऱ्यांकडनं आवाच्या सवाद शेतसारा वसूल करायचं म्हणून बाबासाहेबांचं म्हणणं काय होतं की शेतकऱ्यांकडनं शेतसारा वसूल करत असताना हा शेतसारा हा तुम्ही काल्पनिक उत्पन्नावरती जो वसूल करताय तो काल्पनिक उत्पन्नावरती शेतसारा वसूल न करता त्याच्या वास्तविक उत्पन्नावरती त्याचं मोजमाप करून तो शेतसारा घेतला जावा जे अल्पभूधारक शेतकरी आहेत त्यांना यामधनं सूट दिल्या जावी त्याचबरोबर दरवर्षाला ह्या नव्या पद्धतीनं शेतसाऱ्याच्या साऱ्याची आखणी केली जावी ही मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आता यामध्ये आपण आजच्या पार्श्वभूमीला पाहिलं तर मागच्या कालखंडामध्ये जे काही शेतसारा वसूल केला जातोय अथवा शेतकऱ्यांना कर लावल्या जातोय ती जी काही महसूल मंडळं आहेत ती सुद्धा अशाच पद्धतीनं काम करतात पण बाबासाहेबांनी जी त्या कालखंडात मांडणी केली ती आजच्या या परिस्थितीला सुद्धा लागू पडते की या देशातला लोकसंख्येचा वाढत चाललेला मोठ्या प्रमाणावरचा वर्ग आणि हा लोकसंख्येचा जो हा वर्ग आहे हा लोकसंख्येचा वर्ग भारतामधल्या शेत तर मुद्दा असा आहे की शेतकऱ्यांकडून वसूल केला जाणारा शेतसारा असेल त्याचबरोबर खोत इनामदारी याच्या विरोधामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी मोठा आवाज उचलला यामध्ये पहा की एक महत्वाचा मुद्दा इथं जो मी मांडत होतो की मधल्या शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणावरती खोतांकडनं त्यांची छेळ केला जायचा त्याचबरोबर कोकणातल्या शेतकऱ्यांचा इनामदारांकडनं छेळ केला जायचा छत्रपतींचे नौकर असलेल्या पेशव्यांनी या खोतांना खोतकी दिलेली होती आणि खोतकीच्या सनदा दिलेल्या होत्या आता हा या खोतांनी शेतकऱ्यांना पसरव मोठ्या प्रमाणावरती पिळवणूक करणे आणि डोंगराळ भाग असल्यामुळे त्या डोंगराळ भागामध्ये जे जमे मोठमोठाले गडगंज संपत्तीवाले ब्राह्मण त्याचबरोबर सावकार आणि मुस्लिम यांच्याकडं खोती आणि इनामदारी होती या खोतांनी मोठ्यावरती शेतकऱ्यांची लुटमार चालू केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या विरोधामध्ये आवाज उचलायला एकोणीसशे पाचच्या दरम्यानमध्ये सुरुवात केली आणि याचबरोबर दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो होता तो होता म्हणजे सावकारी कर्ज आजही सावकारी कर्जाच्या पाशामधनं शेतकरी सुटायला तयार नाहीये शेकडा पाच पासून शेकडा वीस पर्यंतचं कर्ज अपरिहार्य अवस्थेमध्ये शेतकऱ्यांना ग्रामीण भागामध्ये आजही घ्यावं लागतं तर तो तर आजपासनं शंभर वर्षापूर्वीचा ऐंशी वर्षापूर्वीचा काळ होता त्या कालखंडामध्ये सावकारी कर्जातनं शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आता शेतकऱ्यांना संघटित करणं गरजेचं आहे हा विषय लक्षात घेऊन कोकण प्रांतामध्ये लढाई द्यायला सुरुवात केली शेती ही सरकारी मालमत्ता व शेतकरी व कब्जेदार ही शासनाचं धोरण त्यांना मान्य नव्हतं म्हणजे त्या कालखंडामध्ये शेती ही सरकारची मालमत्ता आहे आणि शेतकरी हा फक्त कब्जेदार आहे ही जी भूमिका शासनाची होती ती बाबासाहेब आंबेडकरांना मान्य नव्हती म्हणून त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाचे काही मुद्दे घेतले ते आपण लक्षात घेतले पाहिजे म्हणून दलितांचे कैवारी या संकल्पनेत ना आधी आपण बा बाबासाहेबांना बाहेर काढलं पाहिजे आणि बाबासाहेबांच्या अमर्याद कार्याला समजून घेतलं पाहिजे बाबासाहेब आंबेडकर हे फक्त दलितांचे कैवरी नव्हते तर या भारताचे भाग्यविधाते होते कारण ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची मुंबई सरकारच्या कॉन्सिलच्या सदस्यपदी निर्वाचित सदस्य, सदस्य म्हणून निवड झाली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकरांनी अर्थसंकल्पीय अधिवेशनावरती भाषण केलं हे अर्थसंकल्पीय अधिश अधिवेशनावरचं जे बाबासाहेबांनी भाषण केलं ते भाषण हे पहिलं भाषण दलितांच्या प्रश्नावरती नाही तर ते शेतकऱ्यांच्या प्रश्नावरती केलेलं होतं हे आपण लक्षात घेतलं पाहिजे सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी केलेल्या या भाषणामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विधीमंडळामध्ये म्हणतात की शेतकरी जगला पाहिजे आणि शेतकरी जगायचा असेल तर अल्पभूधारक शेतकऱ्यांना शेतसारा माफ केला पाहिजे दुष्काळ महामारी त्याचबरोबर ओला दुष्काळ कोरडा दुष्काळ अशा कालावधीमध्ये शेतकऱ्याला शासनानं मदत केली पाहिजे ही भूमिका सत्तावीस फेब्रुवारी एकोणीसशे सत्तावीस रोजी बाबासाहेबांनी अर्थसंकल्पाच्या केलेल्या पहिल्या भाषणामध्ये मांडली म्हणजे महात्मा फुल्यांनी शेतकऱ्याच्या संदर्भानं विचार मांडणारा पहिला ग्रंथ लिहिला असे लिहिणार लिहिणारे असूड लिहिणारे शेतकऱ्यांचा प्रश्न समाजासमोर मांडणारे पहिले बहुजनांचे विचारवंत किंवा समाजसुधारक म्हणजे महात्मा फुले तर विधिमंडळामध्ये असं भाषण पहिल्यांदा करणारे महापुरुष म्हणजे बाबासाहेब आंबेडकर हा विचार आपण अगोदर समजून घेतला पाहिजे त्यानंतर या दलितावरील नाही तर शेतकऱ्यावरील भाषण बाबासाहेबांचं सगळीकडे पसरलं त्यानंतर जमीनदार सावकार खोत यांच्या विरोधामध्ये एकोणीसशे पाच सालापासून शेतकऱ्यांना संघटित करायला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सुरुवात केलं आता पहा की जो हा कोकणातला जो भाग होता या भागाला बाबासाहेब आंबेडकरांनी संघटित केलं आणि त्यासाठी कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना करण्यात आली कोकण प्रांत शेतकरी संघाची स्थापना झाली कोकणामध्ये आणि पुढच्या काळात बाबासाहेबांच्यासोबत म्हणजे महात्मा फुले महर्षी विठ्ठलरामजी शिंदे यांचा प्रभाव त्या चळवळीवरती होता आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं त्यामध्ये असलेला सहभाग महात्मा फुले आणि वीरा शिंदेंचा प्रभाव आणि डॉक्टर बाबासाहेबांचा सहभाग त्याच्यामध्ये वाढला आणि म्हणून तिथं अनेक नेते तयार झाले आणि त्यांनी ही शेतकऱ्यांची चळवळ एका उच्च कोटीच्या लढ्यापर्यंत नेऊन पोहोचवली आता पहा की मग यामध्ये नेमकं कोण होतं तर बाबासाहेबांच्या सोबत नारायण नागू पाटील नाना पाटील असं म्हटलं जायचं म्हणजे क्रांतीसिंह वेगळे आणि ते वेगळे तर हे नारायण नागू पाटील त्यानंतर भाई आ, भाई अनंतराव चित्रे त्याचनंतर सुरवा नाना चिटणीस सुलबा ना, नाना सुरबा नाना चिटणीस श्यामराव परुळेकर इत्यादी मान्यवरांनी या शेतकरी लढ्याचं कोकणामध्ये नेतृत्व केलं खोत आणि इनामदारीच्या विशेष करून खोतांच्या विरोधामध्ये हा लढा होता खोत आणि सामान्य शेतकरी शोषणकर्ता आणि शोषक असा हा लढा होता आणि याचं नेतृत्व बाबासाहेब आंबेडकरांनी केलं खोती पद्धतीविरुद्ध रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी त्यावेळेला खूप मोठा लढा दिला आणि विशेष करून वढाव वाशी हे तालुका पेनमधले हे दोन गावं त्या या ठिकाणी सभा झाल्या त्याचबरोबर पोलादपूर चिपळूण मानगाव महाड खेड इत्यादी ठिकाणावरती येथे एकोणीसशे पाच ते एकोणीसशे एकतीस तर बाबासाहेब आंबेडकरांनी भरगच्च सभा घेतल्या इथल्या अज्ञान आणि अंधकारामधल्या शेतकऱ्यांना जगाचं आणि शेतीचं अर्थशास्त्र बाबासाहेबांनी समजून सांगितलं जे आजही शेतकऱ्यांना हे अर्थशास्त्र समजून सांगणं गरजेचं आहे कारण बाबासाहेबांनी शेतीकडे उद्योग म्हणून पहा ही दृष्टिकोन आणि विचार बाबासाहेब आंबेडकरांनी मांडलेला होता आणि मग खोती पद्धतीविरुद्ध मोठ्या प्रमाणावरती लढा तिथं उभा राहिला त्याचबरोबर मानगाव महाड इथं मोठमोठ्या सभा झाल्या यामध्ये बाबा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नाना पाटील भाई चित्रे शिके बोले टिपणीस परुळेकर इत्यादी नेत्यांनी याचं नेतृत्व केलं प्रचंड मेहनत केली आणि इंग्रजांनी या, हो या शेतकरी संघा इंग्रजांनी या शेतकरी संघावरती बंदी घातली आता इंग्रजांनी या शेतकरी संघावरती बंदी घातल्यावरती जगातील एकमेव प्रदीर्घ मोठा शेतकऱ्यांचा संप सुरुवात झाला म्हणजे मला वाटत नाही की जगामध्ये एवढा मोठा शेतकरी संप अगोदर झाला असेल सात वर्ष तब्बल बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्याचा संप चालवला तो मुद्दा असा होता की सावकारांच्या जमिनी कोणत्याही परिस्थितीमध्ये शेतकऱ्यांनी हाकायच्या नाही किंवा कसायच्या नाही स्वतःच्या जमिनी कसायच्या हा संप एकोणीसशे तेहतीस साली सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेहतीस साली चारी या तालुका अलिबागमध्ये चारी नावाचं एक गाव आहे रायगड जिल्ह्यामध्ये त्या चारी या ठिकाणावरती हा चारी संप सुरुवात झाला सत्तावीस ऑक्टोबर एकोणीसशे तेत्तीस ते, ते एकोणीसशे एकोणचाळीस एकुन असा तब्बल सात वर्ष डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी हा शेतकऱ्यांचा संप चालवला आणि या शेतकरी संपामधनं खोती पद्धत पूर्ण उपटून फेकून दिली इनामदारी पद्धत उपटून फेकून दिली सावकारी पद्धतीच्या विरोधामध्ये कायदा करणारे अनेक तरतुदी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणावरती मांडल्या आणि ह्या सगळ्यांचा परिणाम असा झाला की यासाठी अनेक मोठमोठ्या शेतकरी परिषदा या प्रांतामध्ये होऊ लागल्या एकोणीसशे चौतीस साली मोठी शेतकरी परिषद झाली भाई अनंतराव चित्रे यांच्या अध्यक्षतेखाली बाबासाहेब आंबेडकरांना तिथं प्रमुख पाहुणे म्हणून बोलवण्यात आलेलं होतं अनेक ठिकाणावरती बाबासाहेबांचे शेतकऱ्यांनी अक्षरशः मिरवणुकी काढून स्वागत केलं आणि शेतकरी म्हणजे फक्त दलितांचे शेतकरी नव्हते तर शेतकरी हा सगळ्या वर्गातला होता कोकणामधला मग तिथला मग दलित शेतकरी असेल अस्पृश्य शेतकरी असेल तिथला ओळी असेल हे सगळे शेतकरी बाबासाहेबांच्या सोबत जात धर्माचे भेदी विसरून हक्कासाठी एकत्रित उभे राहिले आणि बाबासाहेबांचं हे सगळ्यात मोठं यश होतं की जाती धर्माच्या पलीकडे जाऊन बाबासाहेबांनी शेतकऱ्यांचं एक मोठं संघटन निर्माण केलं आणि मग यामध्ये दहा जानेवारी एकोणीसशे अडतीस रोजी मुंबई कौन्सिलच्या असेंब्लीवरती बाबासाहेब आंबेडकरांनी पंचवीस हजार शेतकऱ्यांचा मोठा मोर्चा नेला दहा जानेवारी एकोणीसशे अडोतीस रोजी आणि या मोर्चामध्ये सावकार विरोधात शेत अनेक शेतकरी एकत्रित आले बाबासाहेब आंबेडकरांचा विजय असो शेतकरी संघाचा विजय असो अशा मोठमोठ्या घोषणांनी मुंबई सगळी त्या ठिकाणावरती दणाणून गेली आणि त्यामुळे या शेतकऱ्यांसाठी सरकारला आझाद मैदानावरती यावं लागलं नामदार खेर यांना शिष्टमंडळानं निवेदन दिलं आणि याचा पर्याय परिणाम असा झाला की खोती पद्धतीच्या विरोधामध्ये शासनानं निर्णय घेण्यासाठी मोरारजी देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती नेमली आणि शेतकऱ्यांना न्याय दिला आणि खोती पद्धत पुढे रद्द करण्यात आली आणि खोती पद्धत निर्मूलन केल्यामुळं एक लाख बावीस हजार आठशे साठ एकर जमीन मुक्त झाली पुन्हा एकदा सांगतोय की बाबासाहेब आंबेडकरांनी काढलेल्या या मोर्चामुळं एक लाख बावीस हजार आठशे साठ एकर जमीन मुक्त झाली आणि सावकारी पाशातल्या खोतांच्या पाशातल्या जमिनी सोडून शेतकऱ्यांचा ताबा बाबासाहेब आंबेडकरांनी त्या ठिकाणावरती मिळवून दिला इतकं भयानक मोठं काम बाबासाहेबांनी शेतकऱ्यांसाठी केलेलं आहे आता पहा की या शेतकऱ्यांच्या मोर्चाच्या संदर्भानं जो निवेदन देण्यात आलं त्यामध्ये चार प्रमुख मागण्या आणि तेरा तातडीच्या मागण्या करण्यात आलेल्या होत्या तर यामध्ये बाबा आंबेडकरांनी भाषण केलं त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर म्हणतात की शेतकऱ्यांनी जाती धर्माचे भेद विसरून एकत्रित आलं पाहिजे पुढे बाबासाहेब आंबेडकर आव्हान करतात तो मी पॅरेग्राफ तुम्हाला बाबासाहेबांच्या भाषणाचा वाचून दाखवतो पंचवीस हजार लोक और हो त्या आंदोलनाला आझाद मैदानावर उपस्थित होते बाबासाहेब म्हणतात कष्टाळू लोकांची संघटना करावी झाल्यास त्या जातीभेद धर्मभेद यांना मुळीच थारा मिळता कामा नये हा कष्टाळू वर्ग अगोदरच बिकट आर्थिक दडपणाने धडपडा गेला आहे अशा परिस्थितीत जी संघटना झाली आहे तिथं विषमता दिसता कामा नये आणि मी म्हणत आहे अशा तऱ्हेचे सर्व जातीच्या कष्टाळू वर्गाचे संघटन पाहून मला आनंद होत आहे आणि म्हणून आपले हितकर्ते कोण आहेत आणि शोषणकर्ते कोण आहेत हे समजून घ्या सावकार जमीनदार खोत श्रीमंत यांच्यापासून कष्टकरी समजीवी लोकांचे कल्याण होणार नाही उंदीर मांजर यांची मैत्री होणार नाही साप मुंगसांची मैत्री होणार नाही हे अगोदर बाबासाहेबांनी सांगितलेलं आहे बाबासाहेबांनी अत्यंत सोप्या भाषेत सांगितलं की आपले मित्र कोण आहेत आणि शत्रू कोण आहेत हे अगोदर समजून घ्या हे बाबासाहेबांनी सांगितलं आणि चार महत्वाच्या मागण्या आणि तेरा तातडीच्या मागण्या ठेवल्या त्या चार पहिल्या मागण्या अशा होत्या ज्या सरकारकडे मूल स्वरूपामध्ये मागितल्या पहिली मागणी होती की जमिनीची प्रत्यक्ष मशागत करणाऱ्या करणाऱ्यालाच जमिनीचे फळ मिळालं पाहिजे म्हणजे कसेल त्याची जमीन पुढे त्याच धर्तीवरती कुळ कायदा आला खोत इनामदारांमध्ये मध्यस्थ न ठेवता शेतकऱ्यांच्या हिताची व्यवस्था करावी आणि त्यांना न्याय द्यावा नंबर तीन शेतकऱ्यांवर कर लावण्यापूर्वी जमीन कसणाऱ्या शेतकऱ्यांच्या चरितार्थाची योग्य सोय शासनाने केली पाहिजे आणि नंबर चार शेतकऱ्यांना किमान मजुरी देण्याची शासनाने कायदा करून मूलभूत सोय करावी ही मागणी यामध्ये करण्यात आली आणि यामधून अत्यंत महत्त्वाच्या सुधारणा शेतकऱ्यांच्या संदर्भानं झाल्या आणि तातडीच्या मागण्यांमध्ये सुद्धा अनेक महत्त्वाच्या मागण्या बाबासाहेबांनी केल्या की शेतकऱ्यांचा शेतसारा माफ करावा त्याचबरोबर ज्यांचा बाजार बाजारामध्ये भाव मिळत नसेल किंवा शेतमालाला भाव मिळत नसेल हमी भाव ही संकल्पनाच नव्हती शेतमालाला भाव मिळत नसेल तर शेतसारा माफ केला जावा अशा संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्या खालखंडामध्ये मागू केल्या त्याचबरोबर खेड्यापर्यंत चराई राणे कुरणे हे शेतकऱ्यांच्या मालकीची असावीत दुभत्या जनावरांवरती त्या शेतकऱ्यांना जो कर के घेतला जातोय तो माफ केला जावा दुभत्या जनावरांसाठी पैसे दिल्या जावेत शेतकऱ्यांना कर्ज दिल्या जावेत अशा अनेक भरमसाठ मागण्या या आंदोलनामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी केल्या आणि पर्यायाने पुढे शेतीच्या वहिवाटीसाठी बा मोरारजी देसाई समितीने ही मान्य केलं आणि खोती पद्धत रद्द करण्यात आली हे त्याचं यश होतं बाबासाहेब आंबेडकर एकोणीसशे अडतीस साली चिपळूळ नेते झालेल्या या चारी संपाच्या शेवटच्या भाषणामध्ये असं म्हणतात की मला तुमच्यापैकी पंतप्रधान झालेला पाहायचा आहे मला सगळ्यांना पुन्हा एकदा हे वाक्य सांगायचं आहे बाबासाहेब म्हणाले शेतकऱ्यांना उद्देश होऊन पंचवीस हजार शेतकरी पुढे बसलेले होते आझाद मैदानावरती आणि सव्वा सोळा मे एकोणीसशे एक अडतीसचं हे भाषण आहे तुम्ही पाहू शकता अडतीसच्या भाषणामध्ये बाबासाहेब म्हणाले पंचवीस हजार शेतकऱ्यांच्या पुढे की मला तुमच्यापैकी एक आणि वीस टक्के वर्ग मुठभर वर्ग पांढरपेशा वर्ग इथले ऐंशी टक्के कसणाऱ्या आणि जगवणाऱ्या वर्गावरती अधिराज्य गाजवतोय तर त्या पांढरपेश्या वर्गाला खाली तुडवून वरती आलेलं मला पाहायचंय शेतकऱ्यांनी भाकाड न राहता तुमच्यावरती एखादा खोत काठी घेऊन येत असेल तर त्याचं डोकं फोडण्यासाठी तुम्ही पुढे येऊन तुमचा संघर्ष करून अन्यायाला वाचा फोडली पाहिजे हे बाबासाहेब आंबेडकरांनी त्या परिषदेमध्ये सांगितलं आणि शेतकऱ्यांच्या अंगामध्ये प्रचंड प्रेरणा आली आणि शेतकऱ्यांनी पुढे स्वतःची ही संघटना अशाच पद्धतीनं चालू ठेवली अल्प आणि याचा परिणाम म्हणून असा झाला की बाबासाहेबांनी नुसतं आंदोलनच केलं नाही आजच्या कालखंडामध्ये नुसती आंदोलनं करून चालणार नाही या चळवळीतनं समजून घेतलं पाहिजे की बाबासाहेबांनी सांगितलं की रस्त्यावरती शेतकऱ्यांनी लढलं पाहिजे पण त्याचबरोबर शेतकऱ्यांचे प्रतिनिधी हे विधानसभेमध्ये आणि लोकसभेमध्ये गेले पाहिजे आणि त्या प्रतिनिधींनी सत्तेत आल्यावरती शेतकऱ्यांचं हित विसरून प्रस्थापित न होता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरती तिथं आवाज उचलला पाहिजे याचं उदाहरण म्हणून बाबासाहेबांनी हा मोर्चा काढला पण विधानसभेमध्ये काय केलं हे तुम्हाला सांगतो विधेयक मुंबई विधी आंबेडकरांनी दहा एकोणीसशे सत्तावीस रोजी मांडलं त्यानंतर वही वहितीसाठी असणाऱ्या जमिनीचा कस कमी होत असून उत्पादकता घटली आहे याची चिंता मुंबई विधिमंडळामध्ये त्यांनी तिथं स्पष्ट केली त्याचबरोबर लहान धारण क्षेत्र असणाऱ्या शेतकऱ्यांची मालकी कायम ठेवून सहकारी तत्वावर शेती करणे बंधनकारक केली पाहिजे अशी मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आता पहा की आपण सहकारी तत्वावरती शेती करत नाही अलीकडच्या काळामध्ये आपल्या शेतकऱ्यांची मानसिकता अशी झालेली आहे की नवरा मेला तरी चालेल पण सवत रणकी झाली पाहिजे पण बाबासाहेबांनी काय सांगितलं म्हणजे आपल्याला इतरांचं वाटोळं झालं त्याच्यातच आनंद असतो पण बाबासाहेबांनी काय केलं सांगितलं की असं न करता शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन सहकारी तत्वावरती सामुदायिक शेती केली पाहिजे त्यातनं शेतीत आर्थिक उत्पन्न येईल ही मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली याचं उदाहरण म्हणून यम आर इंदुशी यांच्या सोशल इन्शुरन्स अँड इंडिया या पुस्तकाला प्रस्तावना लिहिताना बाबासाहेब म्हणतात की ग्रामीण भागातील जनतेच्या स्थितीत सुधारणा होण्यासाठी आणि दुष्काळात आर्थिक संकट कमी हो करण्यासाठी पीक विमा योजना विकसित व्हावी पाहिजे म्हणजे आज जी पीक विम्याची योजना आपण राबवतोय ती पीक विम्याची योजनेची संकल्पना बाबासाहेब आंबेडकरांनी एकोणीसशे म्हणजे सत्तावीस साली मांडलेली होती म्हणजे काळाच्या पुढे शंभर वर्षे पाहणारा हा माणूस होता म्हणजे आज त्या पीक विम्याच्या योजना पाहतोय त्याच्यात अनेक मोठ्या प्रमाणावरती मागच्या पंचवार्षिकमध्ये आपण किती भ्रष्टाचार झालेला आहे ते पाहिले त्याच्यावरती मला बोलायचं नाही आहे पण पीक विम्याच्या बाबतीमध्ये बाबासाहेबांनी मांडणी केली की पीक विमा शेतकऱ्यांना दिला पाहिजे जनावरांना चारा दिला पाहिजे शेतसारा माफ केला पाहिजे पाण्यावरील कर इत्यादी बाबतीत बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत महत्त्वाची मागणी त्या संदर्भानं केली म्हणून सामाजिक चळवळीतील सगळ्या माणसांनी माझ्या सगळ्या सहकाऱ्यांना मला विनंती करायची की बाबासाहेब आंबेडकरांचा हा विचार आपण समजून घेतला आणि दलितांच्या कैवारी या संकल्पनेतनं त्यांना आपण बाहेर काढलं पाहिजे ह्याच्या पुढे जाऊन बाबासाहेब आंबेडकरांनी शेतमजुराच्या जीवनाची वाट लागलेली आहे हे पण सरकारला दाखवून दिलं त्याचबरोबर सालगडी असेल या म्हणजे किती सालगड्यापासून लिखाण बाबासाहेबांनी केलं आणि पुढे बाबासाहेब असं सा म्हणतात की केन डेव्हलपमेंटच्या नावाखाली केन म्हणजे शुगर केन उसाच्या विकासाच्या नावाखाली शेतकऱ्याच्या हातामध्ये उसाचं टिपरू दिलं आहे आणि जमिनीतला पाण्याचा उपसा इतका चाललाय की आज मोठ्या प्रमाणावरती आमचा शेतकरी पाणी ओल्या दुष्काळानं कमी आणि कोरड्या दुष्काळानंच अधिक जास्त इथला शेतकरी त्रस्त ही मांडणी बाबासाहेबांनी केली याचं उदाहरण म्हणून मराठवाडा भाग हा उसाच्या शेतीसाठी म्हणजे तिथं करू नये अशी मांडणी अनेक अर्थतज्ज्ञांनी केलेली आहे त्याच्यावरती मी आता बोलणार नाही नंतर कधीतरी बोलेल पण केन डेव्हलपमेंटच्या नावाखाली जे उसाचं टिपरू दिलं त्यामुळं जमिनीची पाण्याची पातळी ही खाली गेली आणि पर्यायानं कोरड्या दुष्काळाला आणि तीन तीन चार चार किलोमीटर पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट आज आमच्या माता भगिनींना करावी लागते ही मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी त्या कालखंडात केली की असं न करता शेतकऱ्यांना पर्यावरणपूरक उत्पादन करून नगदी पिकं घेता आली पाहिजे आणि शेतकऱ्यांना त्याला भाव मिळाला पाहिजे आणि त्या भावाची हमी शासनानं दिली पाहिजे ही मांडणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केली आहे म्हणून बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की सारी सत्ता संसाधनांच्या हा हाती आणि सारी संसाधनं सत्तेच्या हाती गेलेली आहेत म्हणून सामान्य प्रश्नांचे शेतकऱ्यांचे प्रश्न हे गुंतवणुकीत पडलेले आहेत किंवा अडगळीत पडलेले आहेत ही मांडणी बाबासाहेबांनी केली शेवटी बाबासाहेब म्हणतात की शेतकऱ्यांचा आसूड ते शेतकऱ्यांच्या आत्महत्या हा प्रवास थांबवायचा असेल तर शेतकऱ्यांनी एकत्रित येऊन शेती केली पाहिजे शेतीला उद्योग समजलं पाहिजे आणि जोडधंदे केले पाहिजेत ही पण मांडणी बाबासाहेबांनी केली पाण्याच्या बाबा संदर्भानं आज जे पाहतोय ते पाण्याच्या संदर्भानं सुद्धा अत्यंत महत्त्वाची मांडणी आणि काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलेलं आहे जे आपल्यासमोर आलेलं नाही पंडित जवाहरलाल नेहरू म्हणायचे की देशाचे खरे मंदिरं ही या देशामध्ये बांधल्या जाणारी धरणं आहेत ही मांडणी बाबासाहेब पंडित जवाहरलाल नेहरूंनी केलेली होती आणि त्याचं पायाभरणी करण्याचं काम या दोघांनी मिळून केलेलं आहे पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर यांनी मिळून तुम्ही म्हणाल की हे कशा प्रकारे त्या मुद्द्यावरती मी पुढे येणारच आहे पण एकोणीसशे बेचाळीस ते शेहेचाळीस या कालखंडामध्ये ब्रिटिशांनी जे सरकार स्थापन केलं होतं त्या सरकारमध्ये बाबासाहेब आंबेडकरांकडे बांधकाम खातं होतं पाटबंधारे खातं होतं आणि ऊर्जा हे तीन खातं आणि कामगार मंत्री म्हणजे मजूर मंत्री होते बाबासाहेब मजूर पाटबंधारे ऊर्जा आणि बांधकाम या खात्याचे मंत्री बाबासाहेब आंबेडकर होते म्हणून बाबासाहेबांसारख्या अभ्यासू बुद्धिजीवी आणि समाजाची जाणीव असलेल्या माणसाकडं ही खाती असल्यामुळे पाटबंधारे क्षेत्रामध्ये सिंचन क्षेत्रामध्ये अत्यंत महत्त्वाचं काम बाबासाहेबांनी केलेलं आहे नौका नयन झालं पाहिजे नद्या जोड केला पाहिजे आज आपण कोल्हापूरचा पूर आल्यामुळं पुराला आपण संकट समजतो पण बाबासाहेब म्हणतात की पूर हे संकट नाही तर संधी आहे एकोणीसशे सत्तेस साली सत्तेचाळीस साली त्या कालखंडामध्ये तेव्हा सुद्धा अनेक पूर त्यावेळेला आलेले होते पण बाबासाहेबांनी ते पाहिले आणि बाबासाहेब म्हणाले की हे पूर म्हणजे दामोदर नदीला त्रेचाळीस साली पूल आला होता बाबासाहेब म्हणाले हे पूर म्हणजे काय आपल्या समोर आलेलं संकट नाहीये तर ये पानी चा चा ही संधी आहे पुराचं पाणी समुद्राला वाहून न जाऊ देता पाटबंधारे निर्माण केले पाहिजे आणि निम्न पातळी आणि उच्च पातळीच्या बंधाऱ्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांसाठी पाण्याचं सिंचन केलं पाहिजे ही मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली म्हणून देशाचे एकोणीसशे बेचाळीस ते शेचाळीस या कालखंडामध्ये पाटबंधारे मंत्री आणि ऊर्जा मंत्री म्हणून अत्यंत महत्त्वाचं काम केलं याबद्दल प्रसिद्ध अर्थतज्ज्ञ डॉक्टर सुखदेव थोरात यांनी अत्यंत महत्त्वाचे नोंद त्यांच्या लिखाणामध्ये केलेली आहे त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकरांनी देशाचा पाण्याचा शेतीचा आणि ऊर्जेचा अजेंडा ठरवला जावा ही सुद्धा मांडणी केली जी आपल्यासमोर आता यायला तयार नाही आणि शेतकऱ्यांच्या आत्महत्येचं जर सूत्र थांबवायचं असेल तर हे सत्र थांबवण्यासाठी सिंचनाच्या क्षेत्रामध्ये निम्न पातळीचे उच्च पातळीचे पाझर तलाव असे तलाव झाले पाहिजे आणि दामोदर सारखा प्रकल्प बाबासाहेब आंबेडकरांनी करून घेतला हे आपण लक्षात घेतले पाहिजे पुढे बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात खेडे आणि शहरे यात अंतर वाढत आहे एकीकडे भकास उदास खेडी तर दुसरीकडे सुख आणि चंगळवादामध्ये विराजमान असलेला इथला समाज ही दरी थांबवायची असेल तर सिंचनाशिवाय आपल्याला पर्याय नाही ही मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या मते पूर थांबवायचे असतील म्हणजे स त्रेचाळीस साली दामोदर नदीला मोठा पूर आला आणि त्या दामोदर नदीला आलेल्या पुरामुळे सत्तर गावे वाहून गेली म्हणून बाबासाहेबांनी पुढे दामोदर खोरे प्रकल्प हातामध्ये घेतला आणि आंबेडकरांच्या मते मनुष्य अतिरिक्त पाण्यापेक्षा त्याच्या अभावामुळे अधिक त्रस्त आहे म्हणून जलसंपत्ती या वस्तुस्थितीत बदल करता येत नाही जल ही सर्व लोकांची संपत्ती आहे आणि तिचे वितरण निश्चित झाले पाहिजे ही मांडणी बाबासाहेबांनी त्यांच्या लिखाणामध्ये केलेली आहे आणि यासाठी बहुउद्देशीय प्रकल्प कार्यान्वित झाले पाहिजे हा उद्देश बाबासाहेबांनी ठेवला आणि स्वतः मंत्री असताना केवळ सिंचन आणि युद्युतच नाही म्हणजे पाण्यावरतून आज आपण फार फार तर काय विचार करतो आहे की सिंचन झालं पाहिजे आणि ऊर्जा निर्मित झाली बाबासाहेबांनी याच्या पुढचा विचार मांडला बाबासाहेब म्हणाले की दळणवळणासाठी नद्यांचा वापर करता येईल नौका नयेसाठी नद्यांचा वापर करता येईल नद्यांच्या खोऱ्यांचा विकास झाला पाहिजे मत्स्य व्यवसाय असेल त्याचबरोबर त्याच्यामधनं वेगवेगळ्या निसर्गाकडून मिळणाऱ्या संपत्तीचा वापर केला पाहिजे हा ही भूमिका बाबासाहेब आंबेडकरांनी घेतलेली होती म्हणूनच बाबासाहेब आंबेडकरांनी जलविकास ही जबाबदारी केंद्राने घ्यावी त्यासाठी घटनेमध्ये सुद्धा तरतुदी केल्यात मी ते थोड्या वेळात तुम्हाला सांगणार आहे आणि Uh, मग कुठले कुठले मुद्दे जलसंपत्तीच्या संदर्भाना मांडली तर तीन मुद्दे मी इथं सांगतो फार काही सांगणार नाही ना जे डॉक्टर थोरातांनी नोंदवलेले आहेत त्यातला पहिला मुद्दा फक्त एका उपयोगासाठी न करता सिंचन नौकानयन औद्योगिक आणि घरगुती वापरासाठी जल ऊर्जा विकसित करणे यासाठी झाला पाहिजे नंबर दोन एखाद्या राज्यापुरता किंवा छोट्या प्रदेशापुरता जलसिंचनाचा वापर न करता संपूर्ण नद्या खोऱ्यांचा ध्येय असलं पाहिजे आणि नंबर तीन बहुउद्देशीय प्रकल्प आणि त्यांची सामाजिक आर्थिक आणि पर्यावरण विकासाच्या उद्दिष्टांची सांगड घालणे हे गरजेचं आहे ही मांडणी बाबासाहेबांनी केली आणि याच मांडणीतनं पुढे दामोदर खोरेसारखा धाडशी प्रकल्प आला कारण दामोदर नदीवरतीच एकोणीसशे त्रेचाळीसला पूर आला आणि आजचा जो बंगाल आहे तो बंगाल आणि बिहार इथं मोठ्या प्रमाणावरती त्याचा तडा बसला अनेक अकरा हजार होऊन गेल्याची नोंद इतिहासा माफ करा जरा नेटवर्क प्रॉब्लेम येतोय तर मग दामोदर खोरे प्रकल्पासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी अमेरिकेतील टेनिसी खोरे प्रकल्पाचा आधार घेतला आणि त्या टेनेसी खोरे प्रकल्पावरती काम करणाऱ्या जे इंजिनियर होते हुर हुर्डईन त्या हुर्डईन यांच्या आराखड्याला मान्यता दिली आणि त्यांचं मार्गदर्शन घेतलं आणि दामोदर खोरे प्रकल्प विकसित केला त्यामध्ये बावीस हजार चौरस किलोमीटरचा वेग माफ करा जरा नेटवर्कचा प्रॉब्लेम होतोय तर दामोदर खोरे प्रकल्प हिराकुंड प्रकल्प महानदीच्या पुरामुळे मोठ्या प्रमाणावरती धोका होत होता तो हिराकुंड प्रकल्प दोन राज्यांमध्ये समन्वय घरून आणला त्यांनी ओरिसा मध्य प्रार्थनामध्ये त्याचबरोबर पुढे महानदीवरील धरणं उभारली गेली पंजाबमध्ये छोटी मोठी धरणं बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली उभारण्यात ने आली आणि या मोठे श्रेय आखण्याचं म्हणजे श्रेय हे बाबासाहेबांना जातं कोशी नदीवरील प्रकल्पाचं सुद्धा नियोजन त्यांनी केलं झालेलं नाही आणि आता त्याची फळं आपल्याला भोगावी लागत आहेत भारत पाकिस्तान याच्यामध्ये पुढे पहिल्या जल आयोगाचे अध्यक्ष डॉक्टर ये, ये 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 खोसला होते ते असं म्हणतात की हिराकुंड प्रकल्पाची पायाभरणी झाली त्यावेळेला बाबासाहेब आंबेडकर आणि त्याच्या उद्घाटनाला पंडित जवाहरलाल नेहरू उभे होते तर पंडित जवाहरलाल नेहरूंचं जे वाक्य सांगितलं की देशाची खरी मंदिरंही धरणं आहेत तर या धरणांची सुरुवात म्हणजे ते पंडित जवाहरलाल नेहरू आणि बाबासाहेब आंबेडकर या दोघांनी एकत्रित केले याचं उदाहरण आहे आणि याची नोंद या पहिल्या जल आयोगाचे पहिले अध्यक्ष खोसला यांनी केलेली आपल्याला आढळते पुढे मोठ्या प्रमाणावरती अशीच कामं बाबासाहेबांनी केली हे शेतीसंबंधातली कामं आपण समजून घ्यावीत शेवटच्या मुद्द्याकडे येतो आजच्या या लाइवला संपवत असताना बाबासाहेबांनी नुसतं शेतकऱ्यांचे रस्त्यावरती आंदोलन करून थांबले नाही विधानभवनामध्ये मांडून ते थांबले नाही तर बाबासाहेबांनी याचं कायद्यामध्ये रूपांतरण केलं आणि एकोणीसशे पस्तीसचा जो भारत सरकार कायदा होता त्या सरकार कायद्यामध्ये काही बदल केले आणि त्या कायद्यात बदल करून कलम क्रमांक दोनशे बासष्ट हे कलम बाबासाहेब आंबेडकरांनी टाकलं आणि कलम क्रमांक दोनशे बासष्ट एक अनुसार मध्य संसदेला कायद्याद्वारे कोणत्याही आंतरराज्य नदीच्या किंवा नदी, कि नदी खोऱ्यातील पाण्याचा वापर वाटप किंवा त्यावरील नियंत्रण अथवा तंटा सोडवण्याचा अधिकार पूर्णत केंद्राकडे अबाधित ठेवला त्यानंतर याचाच पुढे फायदा म्हणून या तरतुदीवर आधारित एकोणीसशे छप्पन साली आंतरराज्य जलविवाद कायदा अस्तित्वात आला आणि मला एक मुद्दाम एक इथं नोंदणी केली पाहिजे की दामोदर खोरे प्रकल्प चार वर्षात बाबासाहेबांनी मार्गी लावला आजही अनेक प्रकल्प पन्नास पन्नास वर्षापासून रखडलेले आहेत असो त्या मुद्द्यावर आता बोलू नये आपण त्यानंतर विनिमय विकास झाला पाहिजे आणि यावरती केंद्र शासनानं लक्ष दिलं पाहिजे ही मांडणी बाबासाहेब आंबेडकरांनी केली आणि घटनेच्या कलम दोनशे शेहेचाळीसनुसार सातव्या अनुसूचीमध्ये बाबासाहेबांनी नद्या व नद्यांची खोरे याचे विनिमयन आणि विकासासंबंधीचा पूर्ण अधिकार केंद्राला देऊ केला इतकं प्रचंड मोठं काम बाबासाहेब आंबेडकरांनी शेती आणि सिंचनाच्या क्षेत्रामध्ये केलं हे बाबासाहेब जे म्हणायचे की शेतकऱ्यांनो मालक व्हा शेतकऱ्यांनो जाती धर्माच्या पलीकडे जाऊन एकत्रित या शेतकऱ्यांनो तुमचे शत्रू कोण आहेत आणि मित्र कोण आहेत हे समजून घ्या तुमच्यासोबत इथला भांडवलदार वर्ग थांबणार नाही तुम्ही एकत्रित येऊन लढा द्या हे बाबासाहेब आंबेडकर आजच्या विकासासाठी आपल्याला महत्त्वाचे आहेत बाबासाहेब आंबेडकर हे भारताचे भाग्यविधाते होते बाबासाहेब आंबेडकरांनी या मांडणीबरोबरच शेतकऱ्यांना संघटित करून शेतकऱ्यांच्या संघटना किती गरजेचं आहेत हे सांगितलं पण त्यासाठी लोकप्रतिनिधी पाठवलेही हो पाहिजेत आणि या संघटना टिकूनही राहिल्या पाहिजेत आणि या शेतकऱ्यांच्या नेत्यांनी स्वतः प्रस्थापितही झालं नाही पाहिजे ही, ना ही मानणी बाबासाहेबांनी केली हा विचार आपल्या सगळ्यांपर्यंत जावा आणि यातून बाबासाहेबांचे शेतकरीविषयक विचार समजावेत ही अपेक्षा व्यक्त करतो बाबासाहेब आंबेडकरांनी शेतकऱ्यांनी पंतप्रधान झालं पाहिजे ही अपेक्षा व्यक्त केली होती म्हणून ऐंशी टक्के इथल्या वर्गानं या देशाचा मालक व्हावं हे बाबासाहेबांचं स्वप्न आपण पूर्ण करूयात हा त्यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला त्यांना विनम्र अभिवादनासह मी आजचं लाईव्ह शेवटाकडे नेतोय म्हणून दलितांचे कैवारी ही मर्यादित ओळख न ठेवता भारताचे भाग्यविदाते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना जयंतीच्या निमित्तानं विनम्र